नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीकडून सरकार विरोधातील दूध आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे। 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादक शेतकरी आणि महायुतीकडून 5 लाख पत्रे पाठवण्यात येणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले आहे। दूध दरवाढीसाठी महायुतीकडून आंदोलन पुकारण्यात आले होते आणि या मागणीसाठी 1 ऑगस्ट रोजी राज्यभर सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले होते। मात्र सरकारकडून मागणीच्या बाबतीत कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने महायुतीकडून दूध आंदोलनाचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे। सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले आहे। या पार्श्वभूमीवर 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान राज्यातले दूध उत्पादक शेतकरी व महायुतीचे कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल 5 लाख पत्र पाठवणार आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून हे संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून किमान यानंतर तरी मुख्यमंत्री दूध उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतील असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर सरकारने यापुढेही जाऊन दखल घेतली नाही तर पुढच्या टप्प्यात कोणत्याही सोशल डिस्टन्स अथवा नियमांचे पालन न करता शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशाराही खोत यांनी सरकारला दिला। त्याचबरोबर दूध भुकटीवरून राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सांगतात केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केली आहे, मात्र केंद्र सरकारने आतापर्यंत 10 ग्रॅमसुद्धा भुकटी आयात केलेली नाही आणि जर तसे असेल तर थोरात यांनी पुरावे प्रसिद्ध करावेत। आपण शेतकऱ्यांची चळवळ आणि त्यांचे प्रश्न घेऊन आयुष्यात कधीही रस्त्यावर उतरणार नाही असे आवाहन देत थोरात यांना जर केलेले आरोप सिद्ध करता येत नसतील तर त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा कोणताच अधिकार नाही असे खोत यांनी स्पष्ट केले। 13 ते 18 तारखेपर्यंत 5 लाख पोस्ट कार्ड, ईमेल म्हणजे या वेगवेगळ्या माध्यमाच्याद्वारे 5 लाख संदेश या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। त्याची मागची एकच भूमिका आहे की आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या दूध प्रश्नावरती हस्तक्षेप करावा, त्यांना जे आवडतील ते शेतकरी नेते बोलवावेत आणि महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा ही आमची त्यामागची भूमिका आहे। परंतु हे सरकार करोनाचं भूत प्रत्येकाच्या मानगुटीवरती बसवण्याचा प्रयत्न करत आहे। कोणताही प्रश्न निघाला तर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, तुम्हाला सरकारच्या विरोधात बोलता येणार नाही, तुम्हाला रस्त्यावरती येता येणार नाही, तुम्ही सोशल डिस्टन्स पाळला पाहिजे। म्हणजे एक प्रकारे सामान्य जनतेचा आवाज या कोरोनाचं भूत मानगुटी बसवून दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे सरकार करत आहे आणि हे निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही। या आंदोलनामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार हे महायुतीचे आणि पक्षविरहित ज्या लोकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यामध्ये यायचं आहे त्यांनी यावं, त्यांचं आम्ही निश्चितपणानं स्वागत करू। 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी, IIT, JEE, NEET, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर, मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह, 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर, MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालन खुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKSIS इस्लामपूर। मेस, ट्यूशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली। या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात, वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन, सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत। सर्वात महत्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश, त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश। आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅप करा। नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी, JKSIS अकॅडमी इस्लामपूर। संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND, मोबाईल नंबर 94-20-67-46-96, 98-50-65-66-64, इन्चार्ज RY गुटुगडे सर,
मोबाईल नंबर 97 30 64 92 46।